महिला राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळेस महाराष्ट्र प्रदेश करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा साहेबांचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे. त्या बाबतीत हा पत्रकार परिषद आपण बोलवलेला आहे. नमस्कार. आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रनेते सर्वांचं श्रद्धास्थान, त्यांचा या वर्षाचा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्रामध्ये लाखो लोकांनी एकाच वेळेला साहेबांचा वाढदिवस साजरा करायला पाहावा या दृष्टिकोनातून एक नवीन कल्पना त्यांनी मांडली आणि त्यानुसार सर्वत्र या पद्धतीचे कार्यक्रम लागू करण्याचे आदेश झालेले आहेत. त्या पद्धतीने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 12 तारखेला सोलापुरातील विश्वास मूर्ती मंदिरमध्ये 10 ते 2 या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. हा कार्यक्रम जो मुंबईमध्ये साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे त्याचा लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण त्या हुतात्मा स्मृतीमध्ये दाखवणार आहोत. त्याच्यामध्ये हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आम्ही ज्या पद्धतीची एल ई डी स्क्रीन लावलेली आहे, नवीन साऊंड यंत्रणा लावलेली आहे, लाईट इफेक्ट दिलेले आहेत, त्या कार्यक्रमाला आमच्या पक्षातील सर्व कार्यकारिणी, सर्व शहरचे अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी त्यात उपस्थित असतील. त्याचबरोबर सायबर प्रेम करणारे साहेबांचे हितचिंतक आणि समाजामधील थोर लोक व्यक्ती या सर्वांना आम्ही त्याचं निमंत्रण देणार आहोत की त्यांनी साहेबांचा कार्यक्रम लागू पाहावा. त्याचबरोबर पत्रकारांना देखील त्या कार्यक्रमाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे. हा कार्यक्रम 10 वाजता सुरू होईल आणि साधारणतः 10:50 आनंद शिंदे यांच्या गाण्याचा कार्यक्रम तो लाईव्ह मुंबईतला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 10:50 साहेबाचा जो कार्यक्रम आहे जो वाढदिवसाचा तो कार्यक्रम सुरू होईल जवळपास 11:00 दरम्यान. 11:00 ते पुढं 2:00 तो तसंच कार्यक्रम चालेल. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह इथं पाहण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आणि साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा याकरिता हा कार्यक्रम आम्ही हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये आयोजित केला आहे. त्यावेळेला जवळपास 10 ते 2 दरम्यानचा काळ आहे, जास्तीचा वेळ आहे, त्यामुळे आम्ही चहा नाश्ता प्रत्येकांना जागेवर तिथे पोहोचवावा याची व्यवस्था केली आहे. तरी ह्या हा साहेबांचा वाढदिवस एक उत्साहाने आम्ही साजरा करत आहोत.